मित्रांनो, कसे आहात? आज खूप भूक लागली होती तर शॉर्टकटमध्ये काय करावं असं कळे ना. तर आपण आज बनवत आहे राईस, म्हणजे आपल्या भाषेत झालं भात बनवणे. अजूनही काय जणांना भात बनवणं येत नसेल आणि कोणी पण बोलेल की राईस तर सगळ्यालाच बनवत येतो आहे, पण जे लहान मुलं असतात आणि एक नवीन शिकण्याची जिद्द असते त्यांच्यामध्ये, त्यांना माहीत नसतं नेमकं कधी काय टाकावं. तर आपण एक सोपी पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. तर चला, आवडला ब्लॉग आमचा तर बघत राहा. आपण पहिल्यांदा कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकून आपण कांदा परतून घेत आहे. इथं बटाटे चिरलेले आहे, तिथं तांदूळ धुवून काढलेले आहे. आणि तांदूळ तुम्ही खडे वगैरे बघून घ्या, जर खडे वगैरे असेल तर तुम्ही निसून घ्या, म्हणजे खायच्या वेळेस त्रास होणार नाही. तर बघा पुढं काय बघायला भेटते. तर आपला कांदा परतलेला आहे. तोपर्यंत आपला राईस शिजत आहे आणि कांदा कापता कापता बोट पण कापलं. तर थोडंसं कापलं आहे, एवढं हे नाही दिसत आहे. हां, दिसलं आहे तर लाल, थोडं लाल आहे. थोडं बोट पण कापलं आहे, पण छोट्या मोठ्या जखमी चालत राहतात. मित्रांनो, तर आपला झणझणीत भात रेडी झालेला आहे. बघितला असेल राईस आपला एकदम रेडी झालेला आहे झणझणीत. आणि समोर बघत असाल इथं लिंबू आहे, कांदा आहे आणि कढईमध्ये अजूनही भात शिल्लक आहे. एवढा भातात आपलं पोट भरतंय. पण जर तुम्हाला बर जर कधी तुम्ही पुण्याला आलात, रांजणगावमध्ये आलात, तर कृपया आम्हाला कॉल करा. असाच झणझणीत राईस तुम्हाला पण खाऊ घालू. तर चला बघूया राईस कसा झालेला आहे. राईस एकदम झणझणीत झालेला आहे. तसं बघितलं तर त्याच्यात भरपूर काही मटेरियल टाकलं तर कमीच पडतं. त्यामध्ये बटाटा आपण टाकले, टमाटर पण पाहिजे, कोथिंबीर पाहिजे, वाटाणे पाहिजे. आणि हे सगळं मटेरियल असल्यानंतर एक खूप काही झणझणीत भात बनवू शकतो. पण आपण एक शॉर्टकटमध्ये बनवलेला आहे. तर करा कमेंट कसा झाला आमचा राईस. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा. आणि एक जाता जाताना कमेंट मात्र जरूर करून जावा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.